तर विद्यार्थ्यांना एखादा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आपण आज झालेल्या तलाठी भरतीचे जे की क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनीच सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे पंधरा हजारपेक्षा जास्त तलाठी भरतीचे जे की क्वेश्चन्स हवे असतील तर त्या ईबुकचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना मी आपल्याला गॅरंटी देतो की या ईबुकच्या बाहेरचा आपल्याला एकही जी के क्वेश्चन्स येणारच नाही तर इच्छुक विद्यार्थ्यांनी त्या ईबुकला घेण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे सुपर क्लासला सुरुवात सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्यासमोर असा आहे नागालँड राज्याच्या महिला मंत्री कोण होत्या ते सांगायचे आहे नागालँड राज्याच्या पहिल्या महिला मंत्री खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील विद्यार्थ्यांना आणि हे जे शब्द आहे खूपच अवघड असल्या कारणास्तव स्वतःच पाहून घ्या की याचं उत्तर काय आहे ठीक आहे तर पाहूया पुढचा प्रश्न आत्मीय सभेची स्थापना कोणत्या व्यक्तींनी केली होती आत्मीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले विद्यार्थ्यांना राजाराम राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न पाहूया भारतसेवक समाजाची स्थापना रानडे यांच्या मदतीने खालीलपैकी कोणी केलेली होती भारतसेवक समाजाची स्थापना रानडे यांच्या मदतीने कोणी केलेली होती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले विद्यार्थ्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजाची स्थापना रानडेंच्या मदतीने केली होती पुढचा प्रश्न पाहूया महिला साक्षरता प्रमाण सर्वात जास्त असलेले भारतातील राज्य कोणते आहे महिला साक्षरता प्रमाण सर्वात जास्त असलेले भारतातील राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील है विद्यार्थ्यां केरळ हे राज्य महिला साक्षरता प्रमाण सर्वात जास्त असलेले राज्य आहे पाहूया पुढचा प्रश्न कुमाय हिमालय खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांचा भाग आहे ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांना मिस्टेक झाल्यामुळे माफी मागतो मी तुम्हाला कुमाय हिमालय खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांचा भाग म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील विद्यार्थ्यांना सतलज आणि काली या दोन नद्यांचा भाग म्हणून कुमाय हिमालयाला ओळखले जात असते पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्या किती टक्के होते ते सांगायचं आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या ठिकाणी भारतातील शहरी लोकसंख्या जी आहे किती टक्के होती तर ऑप्शन क्रमांक तीन युक्त नऊ एकतीस पॉईंट सोळा टक्के एवढी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्या होती पुढचा प्रश्न पाहूया बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्व अभावी होतो बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्व अभावी होतो तर ऑप्शन क्रमांक एक हे जीवनसत्व बच्या अभावी मानवी बेरी बेरीबेरी आजार होत असतो पुढचा प्रश्न पाहूया होमरूल हा शब्द कोणत्या देशातून स्वीकारण्यात आलेला आहे होमरुल हा शब्द खालीलपैकी कोणत्या देशातून घेण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील विद्यार्थ्यांनो आयर्लंड या देशामधून होमरुल शब्द हा घेण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया सिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मोगल सम्राट कोणता व्यक्ती होता सिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मोगल सम्राट कोण होता तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य राहील दुसरा बहादूर शाह यांनी जे आहे सिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मोगल सम्राट होता पाहूया पुढचा प्रश्न माझी जीवनगाता हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिलेले आहे माझी जीवनगाथा हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन युक्राय विद्यार्थ्यां प्रबोधनकार ठाकरे यांनी जे आहे माझी जीवनगाथा हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया स्त्री पुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिलेला आहे स्त्री पुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ कोणामार्फत लिहिण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन युक्राय विद्यार्थ्यां ताराबाई शिंदे यांनी जे आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया नागरिकत्वाशी संबंधित असलेले कलम खालीलपैकी कोणते आहे नागरिकत्वाशी संबंधित असलेले कलम खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन एक राहील पाच ते अकरा हे कलमे जे आहे नागरिकत्वाशी संबंधित असलेले कलमे आहेत पुढचा प्रश्न पाहूया अनुसूचित अनुसूचित जातीचे लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे अनुसूचित जातीचे लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात येते तर ऑप्शन क्रमांक एक एक राहील उत्तर प्रदेश राज्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वात जास्त असलेले राज्य आहे पुढचा प्रश्न पाहूया एकोणीसशे एक ते दोन हजार बावीसपर्यंत वेदर रिपोर्टनुसार दोन हजार बावीस हे कितवे उष्ण वर्ष ठरले होते ते सांगायचं आहे एकोणीसशे एक ते दोन हजार बावीसपर्यंत वेदर रिपो रिपोर्टनुसार दोन हजार बावीस हे कितवे उष्ण वर्ष ठरलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चारवी राहील पाचवे उष्ण वर्ष दोन हजार बावीस हे दोन एकोणीसशे एक ते दोन हजार बावीसपासून ठरलेले आहे नटसम्राट हे प्रसिद्ध साहित्य कोणाचे आहे नटसम्राट हे अतिशय प्रसिद्ध साहित्य कोणत्या व्यक्तीचे आहे ऑप्शन क्रमांक चार राहील कुसुमाग्रज यांचे नटसम्राट हे अतिशय प्रसिद्ध असलेले साहित्य आहे पुढच्यापासून पाहूया सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती सत्यशोधक या समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तेवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या वर्षी या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती पुढच्या प्रश्न पाहूया राजाराम राय यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता राजाराम राय यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक एक राहील राधानगरी या ठिकाणी राजाराम राय यांचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया कितीव्या घटना दृष्टीनुसार राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता मूलभूत कर्तव्याचा समावेश जो आहे कितव्या घटना गर, घटना करण्यात आला होता राज्यघटनेमध्ये तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां राहील बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया मिनी राज्यघटना असे कोणत्या घटनादुरुस्तीस म्हटले जाते मिनी राज्यघटना असे खालीलपैकी कोणत्या घटनादृष्टीस म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन एक राहील बेचाळीसव्या घटनादृष्टीला मिनी राज्यघटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन असे संबोधले जाते पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार बावीसचा मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणत्या व्यक्तीस देण्यात आलेला आहे वर्ष दोन हजार बावीसचा मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एक राहील शरद अचंता या व्यक्तींना दोन हजार बावीसचा मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते आहे जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ग्राहील चार नगरातील माझे विश्व हे आत्मचरित्र जयंत नारळीकर यांचे आहे पुढचा प्रश्न पाहूया रथचक्र ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे रथचक्र ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इकडे राहील नारायण पेंडसे यांची रथचक्र ही प्रसिद्ध कादंबरी आहे पुढच्या प्रश्न पाहूया महात्मा गांधी यांना असहकार चळवळ स्थगित कोणत्या दिवशी केली होती महात्मा गांधी यांनी असहकार जी चळवळ होती ती कोणत्या दिवशी स्थगित केली होती किंवा जाहीर केली होती त्या दिवशी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एक विद्यार्थ्यांनी बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस या वर्षीय दिवशी महात्मा गांधी यांनी अस चळवळ ही स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता किंवा जाहीर केलेले होते पुढचा प्रश्न पाहूया सार्वजनिक काका खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते सोपा प्रश्न आहे सार्वजनिक काका असे कोणत्या व्यक्तीस म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन राहील गणेश जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हटले जाते आता विद्यार्थ्यांना दोन प्रश्न मी आपल्याला विचारणार आहे म्हणजे की थोडेसे यांचे उत्तर मी खूप पाहिले पण मिळालेले नाहीत तर आपल्याला येत असतील तर नक्कीच सांगायचे आहेत ठीक आहे तर पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी आहे पट्टी वर्म कोणत्या संघात येतात पट्टी वर्म हे कोणत्या संघात येतात आणि दुसरा प्रश्न जर आपण पाहिला विद्यार्थ्यांना तो प्रश्न आपल्यासमोर असा आहे हृदयरोपण या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे हृदयरोपण या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे येत असेल तर कॉमेंट या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच करायचे आहेत ज्यांनाही येत नाहीत ते जरूर पाहतील तर एक नंबर स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आपण आज झालेल्या तलाठी भरतीचे जे क्वेश्चन्स आले होते ते कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे आणि विद्यार्थ्यां आपल्या सर्वांसाठी मी तलाठी भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जी के प्रश्नाचे एक ईबुक ज्यामध्ये पंधरा ते वीस हजार प्लस क्वेश्चन्स आपल्याला पाहाव्यास मिळतील बनवलेले आहे आणि त्या ज्या ईबुकची किंमत आहे अतिशय म्हणजे अतिशय कमी आहे जेव्हा तुम्ही ती किंमत पाहसाल तर आश्चर्यचकित होसाल मध्ये त्या ईबुकचा लिंक दिलेला आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच ते ईबुक घ्यायचं आहे सुरुवात करू या सुप्रकाशला सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा चैतन्य आहे चैतन्य गाथा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे चैतन्य गाथा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन युग्य राहील सेनापती बापट यांनी चैतन्य गाथा हे पुस्तक लिहिलेले आहे आरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट शुभारंभ कोणत्या राज्यात झालेला आहे आरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट शुभारंभ भारतातील कोणत्या राज्यात झाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन युग्य राहील हा या जो प्रोजेक्टचा जो शुभारंभ आहे भारतातील हरियाणा या गाव राज्यात झालेला आहे पुढच्यापासून प्रश्न पाहूया जनमाहिती अधिकार कोणत्या कलमाशी संबंधित आहे जन माहिती अधिकार राज्यघटनेतील कोणत्या कलमाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार विग्रही कलम पाच याच्याशी संबंधित जनमाहिती अधिकार राज्यघटनेत आहे पुढचा प्रश्न पाहूया रथांदळीपणा हा, हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो रथांदळीपणा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर ऑप्शन क्रमांक दोन विग्रही जीवनसत्व अच्या अभावी रथांदळीपणा हा आजार होत असतो तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब तर जरूरच करून घ्यायचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओज ही फ्रीमध्ये पाहण्यासाठी आणि ईबुकचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे नक्कीच विद्यार्थ्यांनी त्या ईबुकला घ्यायचं आहे